नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एक पोथनमा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण प्राचीन भारतातील एक महत्त्वपूर्ण टॉपिक पल्लववंश, तर पल्लववंशबद्दल आपण आज व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. आता पल्लववंश कधी आले, तर इक्ष्वाकू वंश होते, त्यानंतर दक्षिण भारतामध्ये ज्या ठिकाणी समजा तमिळनाडू आहे आणि आंध्रच्या भाग, त्या ठिकाणी सुरुवातीला इक्ष्वाकू वंश राज्य करत होते. इक्ष्वाकू वंश नंतर त्या ठिकाणी पल्लव हे राज्य करायला लागले, त्यांची डायनॅस्टी त्या ठिकाणी स्थापन झाली. आणि आपण पल्लवानंतर चोल शासकांची डायनॅस्टी या ठिकाणी आली. चोल शासक आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेत, इक्ष्वाकूसुद्धा बनवलेत आणि गंगवंशसुद्धा, असे प्रत्येक घटकावर आपण व्हिडिओ बनवले, जेणेकरून तुमचे प्राचीन भारतावर क्वेश्चन आला तो चुकायला नको. तर पल्लववंश कशा आले तुम्हाला सांगितलं, पुन्हा एकदा ऐका. इक्ष्वाकू वंश या ठिकाणी राज्य करत होते दुसऱ्या ते चौथ्या शतकापर्यंत, आणि त्यानंतर ही पल्लववंश आली. पाचव्यापासून सुरुवात झाली होती, पण सहाव्या शतकामध्ये त्यांची डायनॅस्टी मोठ्या प्रमाणावर झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी ताब मिळवला होता. आणि जवळजवळ नवव्या शतकापर्यंत ते राज्य करीत होते, इनडायरेक्टली करत होते. काही ठिकाणी चोल होते, चोलांचं साम्राज्य वाढलं आणि चोलांनी संपूर्ण पल्लवांचं राज्य काबीज केलं होतं. ओके, तर पल्लववंश लक्षात ठेवा मॅपवर तुम्हाला, जे आता तमिळनाडूचा भाग आहे आणि आंध्रचा भाग आहे, मोठ्या मॅपवर तुम्हाला पाहिलं भेटा. या ठिकाणी त्या ठिकाणी पल्लववंश राज्य करीत होते. आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन आणि ॲन्सरद्वारे पूर्ण स्पष्टीकरण किंवा त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पुन्हा एकदा मॅपवर दाखवले या ठिकाणी पल्लववंश. ओके, समजण्यासाठी त्यावेळी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट राजे काय करत होते, राज्य करीत होते. खाली चोल होते, चोल नंतर आले ते पल्लवानंतर, पण थोड्या प्रमाणात होते. त्यानंतर पल्लववर त्यांनी पूर्णपणे ताबा मिळवला होता. खाली पांडे होते, त्यानंतर पांडे संपुष्टात त्यावेळी आले होते. आता तमिळनाडू या ठिकाणी बघा, तमिळनाडूच्या गव्हर्नमेंट वेबसाईटवर म्हणता येईल माहिती घेतली आपण, गव्हर्नमेंट नाही, एक वेबसाईटवर माहिती घेतली. जे पल्लववंश होते यांची एक खूबी होती की ते दगडापासून महत्त्वपूर्ण मंदिर तयार करीत होते किंवा रथ वगैरे तयार करीत होते, हे त्यांची एक खूबी होती म्हणता येईल. आर्ट अँड कल्चरचा पार्ट त्याच्यामध्ये आपल्याला येणार आहे. आपण सेपरेट आर्ट अँड कल्चरवर प्रत्येक डायनेस्टीबद्दल लेक्चर आणू. सुरुवातीला आपण सगळे क्वेश्चन घेऊ, त्यानंतर स्पष्टीकरण पाहू. पहिला क्वेश्चन आहे पल्लववंश सपने खाली विधाने पहा. पहिले विधाने, या वंशाची स्थापना सिंह विष्णू यांनी केली होती. दुसरं काय, या वंशातील महेंद्र वर्मन प्रथम हा संस्कृतचा महान संरक्षक होता. तिसरं लेख आहे नरसिंह वर्मन द्वितीय काळात स्थापत्यकलेचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला होता. मंदिरे द्रविड शैलीत तयार केली होती, तसेच मोठ्या प्रमाणावर रथशैलीचा विकाससुद्धा झाला होता. त्यांचा चौथीले अंतिम शासक अपराजित पल्लव याच्या काळात आदित्य चोलने आक्रमण केले व या ठिकाणी चोल सत्ता प्रस्थापित केली. आपल्याला या ठिकाणी विचारले, अचूक विचारले, अचूक म्हणजे बरोबर. ओके, हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर आपल्याला बरोबर विधाने ओळखायचं आहे. तर चारही जर विधान पाहिले तर ड नंबरचा पर्याय आपल्याला सापडतो. आपण याच्याबद्दल स्पष्टीकरण शेवटला पाहणार आहे, सुरुवातीला समजून घ्या. पल्लववंशबद्दल या वंशाची स्थापना कोणी केली, सिंह विष्णू. आपण प्रत्येकाचं सेपरेटपणे माहिती पडत पाहणार आहे. नंतर दुसरं काही, या वंशातील जे महेंद्र प्रथम होता तुम्ही पाहिलं असन, महेंद्र वर्मन प्रथम एक आहे, त्यानंतर नरसिंह वर्मन प्रथम, नरसिंह वर्मन द्वितीय. ओके, शेवटचा जो राजा होता अपराजित पल्लव, तर याला कोणी हरवलं होतं, आदित्य चोलने, हे पण बरोबर आहे. ओके, तिसरं काय, नरसिंह वर्मन द्वितीय काळात स्थापत्यकलेचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला होता. मंदिरे द्रविड शैली तयार झाली होती, मोठ्या प्रमाणावर रथशैलीचा सुद्धा विकास झाला होता. आपण नरसिंह वर्मन द्वितीयबद्दल सुद्धा माहिती पुढे जाऊन पाहणार आहे. त्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात स्थापत्यकलेचा विकास झाला होता. त्याच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असन, जे मंडप होते, मंडप मंदिरे होती, नंतर रथ मंदिरे होती. ओके, नंतर सप्तगोडा एक मंदिर होतं, महेश मंदिरे होती, हे सुद्धा त्याच्याच काळामध्ये तयार झाली होती. आपण ते चित्राद्वारे पुढे जाऊन समजणार आहे. त्यानंतर दुसरा, पल्लववंश संबंधी खाली विधाने पहा. पहिले लेख आहे पल्लववंश राजा महेंद्र वर्मा प्रथम यांनी सर्वप्रथम डोंगरामध्ये किंवा दगडामध्ये उत्खनित मंदिरे निर्माण केली होते. त्यानंतर दुसरं की, चेतकारी मत्तविलास विचित्र चित्त आणि गुणभर या उपाध्या महेंद्र वर्मांच्या काळामध्ये किंवा महेंद्र वर्माच्या होत्या, त्याला उपाध्या होत्या. त्यानंतर तिसरं, नरसिंह वर्मा द्वितीय यांनी मत्तविलास प्रहसन तथा भगवत जुकियम नावाचे ग्रंथ लिहिलेत. हे दोन महत्त्वपूर्ण आहेत. आता कोणते विधान बरोबर आहेत आपल्या ठिकाणी विचारले, तर यापैकी तुम्ही पाहिलं असून फक्त पहिलं आणि दुसरं हेच बरोबर आहे. क नंबरचा चुकीचं आहे, म्हणजे पर्याय निघतो ब, तर क का चुकीचं आहे. या ठिकाणी नरसिंह वर्मन द्वितीय यांनी मत्तविलास प्रहसन व भगवत जुकियम हे नावाचे ग्रंथ लिहिले, तर नरसिंह वर्मन द्वितीय यांनी नव्हते लिहिले, तर कोणी लिहिले होते, ते लिहिले होते महेंद्र वर्मन प्रथम यांनी लिहिले होते. ओके, महेंद्र वर्मन प्रथम, नरसिंह वर्मन द्वितीय का नाही, तिथं काय नाव आहे, महेंद्र वर्मा प्रथम. आता ते नाव थोडे किचकट आहे, आपण पुढे जाऊन स्पष्टीकरणात पाहणार आहे. आता समजून घ्या त्यांचा इतिहास काय. पुन्हा एकदा ज्या ठिकाणी आता तमिळनाडू व आंध्र थोडा भाग आहे, तुम्ही पाहिलं असं तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये इक्ष्वाकू वंश राज्य करत होते. त्यांचं वंश संपुष्टात येऊन त्या ठिकाणी पल्लववंश स्थापन झाले होते आणि 875 पर्यंत येऊस तर त्यांचं जे राज्य होते ते संपूर्णपणे संपुष्टात आलं होतं. जे हत्तीचे वगैरे चित्र तुम्हाला दगडामध्ये सापडतात हे पल्लववंश काळातील आहेत. त्यानंतर चोल शासकाने 850 ते 1279 पर्यंत जवळजवळ 450 वर्ष या ठिकाणी राज्य केले. पल्लवांनी ब्राह्मण जैन व बौद्ध धर्मांना संरक्षण सुद्धा दिलं. आता पल्लवांची माहिती पाहतो आपण, पल्लवांनी कोणाला संरक्षण दिले होते, ब्राह्मण जैन व बौद्ध धर्मांना संरक्षण दिले होते.
पण तसं पाहिलं त्यांचा धर्म कोणता होता, सुरुवातीला ते जैन धर्माचे पुरस्कर्ते होते, पण त्यानंतर ते वैष्णव धर्माचे ते पुरस्कर्ते झाले. तुम्ही पाहिलं असेल श्री विष्णू हे नाव तुम्हाला लगेच कळणार की ते वैष्णव पंथातीलच एक नाव आहे. वैष्णव म्हणजे श्री विष्णूंच्या नावाने धर्म हे करणे. आता प्रमुख शासक पल्लवांची माहिती पाहू आपण शॉर्टमध्ये, त्यांचे नाव पाहू आणि त्यानंतर डिटेलमध्ये पाहू. संस्थापक कोण आहे जरी चाललं, पल्लवांचा संस्थापक कोण येतं, सिंह विष्णू. कधी यांनी कार्यकाळ काय 565 ते 600. त्यानंतर महेंद्रवर्मन प्रथम 600 ते 630 वर्ष जवळजवळ राज्य केलं. आणि मी या ठिकाणी तुम्हाला एरो दाखवलेत तर हे शासक खूप महत्त्वपूर्ण आहेत. परिषदुष्णे यावरच जे महेंद्रवर्मन प्रथम आहे आणि नंतर 4 नंबरचा याच्यावर क्वेश्चन डायरेक्ट विचारले. त्यानंतर तिसरं बघा नरसिंहवर्मन प्रथम 630 ते 680 आणि चौथे नरसिंहवर्मन द्वितीय 680 ते 720 या काळामध्ये त्यांनी राज्य केलं आहे. आता 5वं जे शेवटचं डायरेक्ट घेतलं आहे आपण, इतरसुद्धा शासक होते शेवटला, ओके 150 वर्षामध्ये, पण त्यांचं एवढं काही कार्य नाही. अपराजित पल्लव याचं नाव का घेतलं होतं, कारण शेवटचा जो चोल शासक आहे ओके त्यांनी काय केलं होतं, अपराजित पल्लव याला हरवलं होतं आणि त्या ठिकाणी चोल वंशाची स्थापना केली होती. हे परिषदुष्णे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि मी तुम्हाला जे एरो दाखवले हे याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आत्तापर्यंत विचारले, त्यानंतर कोणत्या घटकावर एवढे विचारले नाही. एक संस्थापकवर विचारू शकतात नाही तर महेंद्रवर्मन प्रथम आणि नरसिंहवर्मन द्वितीय यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारलेत. का महत्त्वपूर्ण आहेत आपण आता पाहू. सुरुवातीला संस्थापक जो श्री विष्णू आहे त्याच्याबद्दलची माहिती पाहू. श्री विष्णूला इतर नावांचा दौड करत होते, पुत्तरयन व अवनिसिय, ओके हे नाव थोडे किचकट आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, पण ते ठेवावंच लागतील. याच्या दरबारात कीर्तार्जुनीय जो लेखक होता, कीर्तार ठिकाणी त्या लेखक होता भारवी म्हणून, याच्याच दरबारात राहत होता. नंतर याच्याच काळात मामलपूर येथील वराह मंदिर निर्माण केले होते. वराह मंदिर कोणते तर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. याच्यासमोर सुद्धा साईटनी मंदिर आहेत काही भक्त. आणि हे वराह मंदिर तुम्ही पाहिलं असेल 6व्या ते 7व्या शतकामध्ये निर्माण झालं होतं आणि ते आज पण हाय स्थितीत आहे, ओके त्यावरून तुम्हाला समज की आर्ट अँड कल्चर किती डेव्हलप होते त्या ठिकाणी, ओके. त्यानंतर दुसरा शासक संस्थापक तर पाहिला सिंह विष्णू, आता त्याचा मुलगा महेंद्रवर्मन प्रथम 600 ते 630 हा संस्कृतचा महान संरक्षक होता, यावर क्वेश्चन विचारलेला सुद्धा आहे. नंतर प्रमुख उपाधी होते चेतकारी, मत्तविलास, विचित्र चित्त आणि गुणभर. आणि महेंद्रवर्मनने मत्तविलास प्रहसन आणि भगवद्जुग हे ग्रंथ लिहिले. इथं तुम्ही या ठिकाणी पहा महेंद्रवर्मन प्रथम. आणि आपल्या परीक्षेमध्ये या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे नरसिंहवर्मन द्वितीय यांनी एक ग्रंथ लिहिले होते का नरसिंहवर्मनने, ते कोणी लिहिले होते महेंद्रवर्मन प्रथम. त्याच्यामुळे हे जे तिसरं सेंटेन्स हे चुकीचं आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय निघत होता 1 आणि 2. त्यानंतर ओके हे तर पाहिलं आणि वराह मंदिरसुद्धा या ठिकाणी पहा. आणि जे सप्तगोंड आहे या ठिकाणी तुम्हाला पाहिलं ना, सप्तगोंडा याच्याच काळामध्ये निर्माण झालं होतं, ओके पुढे दाखवतो तुम्हाला, ओके सेवन पगोडाच म्हटलं होतं. एक मंदिर रथचा प्रकार आहे जे चोल शासकाने निर्माण केलं होतं, तर सप्तगोडा त्यावर विचारण्याची शक्यता आहे, ओके. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहिलं नरसिंहवर्मा पहिला जे संस्थापक कोण होता सिंह विष्णू, त्यानंतर त्याचा मुलगा महेंद्रवर्मन प्रथम आला, ओके त्यानंतर तिसरा नरसिंहवर्मन द्वितीय हे लक्षात ठेवा 680 ते 720. हा याच्या काळामध्ये तसं पाहिलं तर शांतीचा कालखंड असल्यामुळे याच्या काळामध्ये एवढे युद्ध आहे ते वॉर वगैरे झाले नाही, त्याच्यामुळे काय केलं यांनी कलेवर जास्त भर दिला आणि याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थापत्यकलेचा विकास झाला. त्याच्यामुळं नरसिंहवर्मन द्वितीयवर क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. महेंद्रवर्मन प्रथम, नरसिंहवर्मन द्वितीय आणि श्री विष्णू, ओके जे संस्थापक आहे पल्लवंशाचा यावर क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. आता याचा काळ शांतीचा असल्यामुळे याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात स्थापत्यकलेचा विकास झाला. याने मंडप व रथ मंदिरे तयार केली. सप्तगोडा त्यापैकीच एक आहे, तुम्हाला ह्या ठिकाणी चित्र दाखवलं होतं, ओके सप्तगोडा त्याच्याच काळामध्ये झालं होतं. सप्त म्हणजे 7, ॲक्च्युली ती 8 होते, पण इतिहासामध्ये पाहिलं तर सप्तगोडाच म्हणलं होतं म्हणून आपण त्या ठिकाणी उल्लेख केला होता. पण बऱ्याच पुस्तकामध्ये तुम्ही पाहिलं तर 8 घोडा दाखवले जाते, म्हणजे रथ प्रकार आहे. रथ तुम्हाला माहिती घोडे वगैरे लावले असतात आणि ॲक्च्युली ते खांबाचा प्रकार म्हणलं होतं, स्पष्टता नाही याबाबत. काही ठिकाणी पुस्तकामध्ये खांबाचा प्रकार दाखवला, या ठिकाणी तुम्ही घोडा पाहिला असताना समोरच लावलं आहे, ओके. हे जे चिन्ह दिसतं एक पिलरला असते घोड्या चिन्ह दाखवले आणि एक रथाप्रमाणे त्याला आकार दिला आहे म्हणून सप्तगोडा म्हणले गेले. त्यानंतर सप्तगोडा महेश मंदिरे याच्याच काळात निर्माण झाली होती. नंतर द्रविड शैली मंदिरे तयार केली, द्रविड शैली तुम्हाला पुढे दाखवणार मी. त्यानंतर मोठे मोठे दगड पडून अनेक मंदिरे पल्लवांच्या काळात तयार झाली होती. कांचीपुर येथील कैलास मंदिर त्याला दुसरं एक नाव आहे राजसिद्धेश्वर मंदिर, हे नरसिंह द्वितीयच्या काळामध्येच निर्माण झाले होते किंवा तयार झाले होते. क्वेश्चन ह्या ठिकाणी विचारणं शक्यता आहे जे कांचीपुर येथील कैलास मंदिर कोणाच्या काळामध्ये तयार झाले, पर्यायमध्ये नरसिंहवर्मन द्वितीय असेल. ऑनलाईन सेंटेन्समध्ये क्वेश्चन विचारू शकता कारण UPSCमध्ये असे क्वेश्चन मोठ्या प्रमाणावर विचारलेले सुद्धा आहेत. लक्षात घ्या नरसिंहवर्मन द्वितीयच्या काळामध्ये कांचीपुर येथील कैलास मंदिर राजसिद्धेश्वर म्हणलं, त्यानंतर सप्तगोडा मंदिर किंवा सप्तगोडा जे रथचा प्रकार आहे ते एक, नंतर मंडपुरत मंदिर आहे याच्याच कामात तयार झाले. आता हे जे राजे आहेत यांच्या वेगवेगळ्या शैलीनुसार त्यांना नाव पडले, त्यांनी वेगवेगळे काही राजांनी आता हे वंश जरी असले तर यांनी वेगवेगळे मंदिरं तयार केली. काहींनी पुरम पद्धतीने म्हणजे आपण द्रविड पद्धतीची मंदिर तयार केली, काहींनी तुम्ही पाहिलं असेल सप्तगोडा टाईपची मंदिर तयार केली, काहींनी दगडामध्ये तयार केली होती.
प्रत्येकाचे वेगवेगळे शैली निर्माण झाल्यात, त्यावर आपण क्वेश्चन सुद्धा पाहू या ठिकाणी. या ठिकाणी तिसरा क्वेश्चन, खालीपैकी कोणती जोडी चुकीची. ओके, आता हे मंदिर शैलीचा प्रकार आहे प्रत्येकाच्या मध्ये आला. तर महेंद्र वर्मशैली एक उदयास आलती, नंतर माम शैली एक आलती, राजसिंह शैली, अपराजित शैली. शेवटचा जो शासक होता पल्लववंशाचा त्याला चोळ शासकाने हरवलं होता, त्यानंतर चोळ राज्य स्थापन झालं होतं. तर अपराजित शैली म्हणजे अपराजित जो पल्लववंश शासक होता त्याने एक शैली उदयास आणली होती, त्यासंबंधी हे विधान आहे. तर आपण पाहू पहिलं काय महेंद्रवर्मन शैली, त्यांनी कोणत्या महेंद्रवर्मन एकच्या काळामध्ये निर्माण झालं होतं. त्यानंतर मामल शैली नरसिंहवर्मन दुच्या नरसिंहवर्मन एकच्या काळामध्ये निर्माण झालं होतं. त्यानंतर राजसिंह शैली नरसिंहवर्मन दोनच्या काळामध्ये निर्माण झालं होतं. चौथे अपराजित शैली परमेश्वर वर्मन याच्या काळामध्ये निर्माण झालं होतं. हे जे चार नंबरचं आहे ही शैली याच्या काळामध्ये उदयास नव्हती झाली. ओके, अपराजित शैलीचे काहीच नाही, जे पहिले तीन आहेत हे तिन्ही शैली या व्यक्तीच्या काळामध्ये निर्माण झाल्या. जसं की महेंद्रवर्मन शैली महेंद्रवर्मन काळामध्ये एकमध्ये आलती, मामल शैली ही नरसिंहवर्मनच्या एकच्या काळामध्ये आलती. तुम्ही पाहिलं असं जे म्हणलं जातं जे मोठ्या प्रमाणात मंदिर निर्माण झाली, मंडप तयार झाली किंवा सप्तगोडा मंदिर कोणाच्या काळामध्ये निर्माण झाली, नरसिंहवर्मन. ओके, हे लक्षात ठेवा, हे क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. तर आपण या ठिकाणी पाहू कला व स्थापत्यशैलीचा प्रकार पहा. महेंद्रवर्मन शैली या ठिकाणी स्तंभ व मंडपाचा प्रयोग वापर मोठ्या प्रमाणात झाला. या ठिकाणी मंदिर आहे की दालव नूर त्रिचनापल्ली नंतर पल्लवरम हे मंदिर आहेत. त्यानंतर मामलशैली किंवा नरसिंहवर्मन शैली म्हटलं तर या ठिकाणी मंडप वराथाचा प्रयोग झाला. या ठिकाणी सप्तगोडा तुम्ही सुद्धा पाहायला भेटाल. नंतर वराहमीर नावाचं मंदिर आहे. वराहमीर म्हणण्यापेक्षा वराह मीर नाही या ठिकाणी वराह. ओके, वराह जे मंदिर आहे टेम्पल ते सुद्धा मामलशैली किंवा नरसिंहवर्मच्या काळामध्ये निर्माण झाली. आणि महेश मंदिर सुद्धा याच्याच काळामध्ये निर्माण झाली. सप्तगोडा हरत मंदिराचा प्रकार मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. ओके, सात स्तंभावर त्यांनी हे केलं, ॲक्च्युली ते आठ आहेत. नंतर राजसिंह शैली हे वेगवेगळे मंदिर निर्माण झाले, जसं की गोपुरम. ओके, द्रविड शैली म्हणला त्याला. गोपुरम तुम्ही पाहिलं असं बऱ्याच साऊथ पिक्चरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल ते गोपुरम शैली. तर ते गोपुरम शैली राजसिंह शैली नावाने ओळखली जाते. याच्यामध्ये काय झालं, गोपुरम आणि शिखरास्थानी मंदिर निर्माण झाले. महाबली याने लिहिले महाबलीपुरम मंदिर, कांचीपुरम, कैलास मंदिर, पिरुमल मंदिर याच्याच काळामध्ये निर्माण झाले. त्यानंतर नंदीवर्मम शैली लहान लहान आकाराचे मंदिर निर्माण झाली. आणि मुक्तेश्वर मंदिर, नंतर परशुरामेश्वर मंदिर, मातंगेश्वर मंदिर याच्याच काळामध्ये निर्माण झाली. किंवा त्याला आपण सोप्या शब्दामध्ये नंदीवर्मम शैलीसुद्धा म्हणलं जातं. नंदीवर्मम ॲक्च्युली नाव आहे जे पल्लववंशातील एक महत्त्वपूर्ण शासक होता. त्याच्या काळामध्ये आर्ट अँड कल्चर डेव्हलप झालं, स्थापत्यकलेचा एक नमुना विकास झाला, म्हणून आपण त्याला नंदीवर्मन शैलीसुद्धा म्हणतो. राजसिंहसुद्धा एक वंशाचं राजेचं नाव आहे, त्यापैकी पल्लववंश जे शासक होते त्यापैकीच एकाचं नाव आहे. तर मित्रांनो, आपण जे पल्लववंशबद्दल जे आपण क्वेश्चन पाहिले ते ओके पुन्हा एकदा आपण रिजन पाहू. या ठिकाणी काय आहे, खालीपैकी जोडी कोणती चुकीची आहे, तर तिसरं अपराजित शैली परमेश्वर वर्मम या ठिकाणी. त्यानंतर क्वेश्चन या ठिकाणी पाहून घ्या पुन्हा एकदा. ओके, या ठिकाणी पल्लववंश महेंद्र प्रथम याच्या काळामध्ये सर्वप्रथम डोंगरामध्ये दगडामध्ये उत्खनन निर्माण केले गेले. ओके, महेंद्रवर्मबद्दल माहिती सांगितले हा संस्कृतचा महान संरक्षक होता. त्यानंतर या ठिकाणी प्रथम आहे. ओके, हे लक्षात ठेवा. नंतर त्याच्या उपाध्यासुद्धा आहेत चित्कारी, मत्तविलास. ओके, या ठिकाणी सुद्धा पाहिलं म्हणून गुणभर ह्या प्रमुख उपाधी त्यांनी लावल्या होत्या. आणि हे नरसिंहवर्मन द्वितीयने हे काय केलं नव्हतं, ते कोणी केलं होतं, ते महेंद्रवर्मन प्रथमनीच याचं केलं होतं. म्हणून ते आन्सर ब नंबरचा निघतो आपल्याला. ओके, दोन नंबरचा. आणि पहिले याच्यामध्ये समजून घ्या, पल्लवांची स्थापना सिंह विष्णूने केली होती. या वंशातील महेंद्रवर्मन प्रथम हा संस्कृतचा महान संरक्षक होता. तिसरा नरसिंहवर्मन द्वितीय काळामध्ये स्थापत्यकलेचा मोठ्या प्रमाणात विकास झाला होता. याच्यामध्ये मंदिरे द्रविड शैली निर्माण झाली होती, गोपुर म्हणतो आपण ते पाहिलं. नंतर अंतिम शाखा जे अपराजित पल्लव याच्याबद्दल काही एवढी माहिती अवेलेबल नाही, पण याची हत्या कोणती कोणी केली होती, आदित्य चोळने केली होती. ॲक्च्युली चोळ साम्राज्यसुद्धा हळूहळू उदयास आलं होतं. त्यानंतर जो अपराजित पल्लव हा कमजोर निघाला, आदित्य चोळने त्यावर आक्रमण करून ती सत्ता ती आली, जी राजवट होती ती आपल्या आधीन केली. त्याच्यामुळे चोळ सत्ताचा नंतर पाहिजे सण की पल्लवंशवंश पूर्णपणे झाला. त्या ठिकाणी चोळ सत्ता उदयास आली आणि त्यांनी चार पाचशे वर्षापर्यंत राज्य केले. ओके, तर मित्रांनो तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तेवढं लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नक्कीच सबस्क्राईब करा, आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.